नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सध्या रायगडसह पनवेल तालुक्यात मातीच्या चुली आणि मडक्यांची मागणी वाढली आहे. मातीपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंना हिवाळ्याच्या दिवसात चांगली मागणी असून मातीच्या चुली आणि मडक्यांची विक्री सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्रामीण भागात लग्नसराई तसेच इतर कार्यात जेवण बनवण्यासाठी मातीपासून बनवलेल्या चुली आजही वापरण्यात येतात. तसेच उन्हाळी दिवसात पिण्याच्या पाण्याचा थंडावा मिळण्यासाठी मातीची मडकी घरोघरी वापरण्यात येतात. हिवाळ्यात होणाऱ्या पोपटी पार्टीसाठी मातीची मडकी आवश्यक असतात. पोपटीला अलीकडे व्यावसायिक स्वरूप प्राप्त असल्याने मडक्यांना मागणी वाढली आहे. त्याचप्रमाणे उन्हाळा वाढत असल्याने गारेगार पाण्यासाठी मडक्यांना मागणी आहे. सध्या बाजारात मडकी 250 ते 300 तर चुली 350 रुपयांना विकल्या जात आहेत. आधुनिक काळात परंपरागत व्यवसाय जपून ठेवणाऱ्या या कारागिरांचे करावे तेवढे कौतुक कमीच असून मागणी कमी झाली असतानाही केवळ परंपरागत व्यवसाय आणि हातची कला जोपासली जावी या उद्देशाने हे कलाकार हाताने बनवण्याचे काम आजही करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे खांदा कॉलनीमध्ये मोफत सर्व दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या वाढदिवशी सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन बाळासाहेबांची शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार खांदा कॉलनी सेक्टर 7 येथील श्री गणेश दुर्गा माता मंदिरात खांदा कॉलनी शहराचे शहर प्रमुख शिवाजीराव थोरवे यांनी दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात डोमेसाईल उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलियर जात प्रमाणपत्राचे वाटप तसेच रेशन कार्डातील पत्ता बदलणे, नाव कमी आणि वाढवणे यांसारखी कामे करण्यात आली. 2023-2024 शाळा प्रवेशाकरिता 1 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या धारकांचा RTE शाळा प्रवेशाचा फॉर्मही यावेळी भरण्यात आला. बाळासाहेबांची शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी भेट देत हा दाखले वाटप शिबिराचा उपक्रम राबवल्याबद्दल शिवाजीराव थोरवे यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. पैठण गोळेगणी आणि परसुले धरणासह अन्य विकास कामांचा ओघ पैठण ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात आणणार अशी ग्वाही बाळासाहेबांची शिवसेनेचे पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी दिली. पोलादपूर तालुक्यातील पैठण ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. पैठणच्या सरपंच शीतल येरुंकर, उपसरपंच सदस्य शारदा मोरे, सुनीता सावंत, अरुण दरेकर, अंकिता मोरे यांच्यासह इतर सदस्यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून राज्यभरात होत असलेली विकास कामे आणि आमदार भरत गोगावडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुषमा गोगावडे यांच्या हस्ते सरपंच शीतल येरुंकर यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश अहिरे, विभाग प्रमुख सतीश शिंदे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष रस्ता अनुदान आणि वैशिष्ट्यपूर्ण योजना निधीतून पूर्णत्वास आलेल्या खोपोलीतील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन नुकतेच झाले. यात नगरपालिका क्षेत्रातील हाळ येथील रस्त्याचे डांबरीकरण, शेडवली येथे सामाजिक सभागृह, चिंचवली येथील गार्डन विकसित करणे आणि सभागृह निर्मिती, सुभाषनगर येथील गार्डनमध्ये विकास, मुळगाव येथील गार्डनचा विकास, शेळफाटा कब्रस्तान तसेच स्मशानभूमीचा विकास, यशवंतनगर येथील गार्डनचा विकास आणि सुशोभीकरण, वैभवनगरमध्ये RCC भिंत उभारणी यांसारख्या अनेक कामांचा सहभाग होता. या सर्व विकास कामांचे शुभारंभ कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी खोपोली शहराने आपला पाठिंबा दिला असल्याने शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नसून भविष्यातही शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्णत्वास येतील असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे, माजी नगरसेवक मोहन अवसरमल, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, बाळासाहेबांची शिवसेनेचे खोपोली शहर प्रमुख संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रोहा तालुक्यातील भुवनेश्वर हद्दीतून जाणाऱ्या कालव्यामधील मोठ्या प्रमाणात रहिवासी इमारतीतून सांडपाणी सोडतात. या सांडपाण्याला दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीत मोठी लोकवस्ती असलेले भुवनेश्वर हे गाव वसले आहे. या परिसरात उन्हाळी भातशेतीच्या सिंचनासाठी कालव्याची निर्मिती करून भातशेतीसह अन्य शेती करण्यात येत होती.
मात्र सध्या भुवनेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली, इमारती उभ्या राहिल्या आहेत. अशातच या परिसरात कालवा बंद आहे, मात्र नागरी वस्तीतील सांडपाणी या कालव्यात सोडले जात आहे. सांडपाण्याचा ठिकठिकाणी निचरा होत नसल्याने कालव्यात पाणी तसेच साचून राहते, त्यामुळे या पाण्याला दुर्गंध येत असून यामध्ये डासांची पैदास होत आहे. मध्यंतरीच्या काळात या सांडपाण्याविरोधात काही नागरिकांनी आवाज उठवला होता. तहसीलदारांनीही आरोग्य विभागाला अहवाल पाठवण्याचे आदेशही दिले होते, मात्र पुढे त्याचे काय झाले हे अद्यापही नागरिकांसमोर आले नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या समस्येचे निवारण करण्याची मागणी नागरिक करत आहेत. पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय एबेकस स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अन्वी प्रियेश खोडाडे हिने द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अन्वीचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय अबेकस स्पर्धेत अन्वीने 100 गणितांपैकी 98 गणिते 5 मिनिटे आणि 8 सेकंदात सोडवली. या स्पर्धेत 800 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात अन्वी खोडाडे हिने द्वितीय पारितोषिक पटकावले, त्याबद्दल तिचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, प्रभारी मुख्याध्यापिका रंजिशा प्रशांत, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाचे PRO बाळासाहेब कारंडे यांच्यासह अन्वीचे पालक उपस्थित होते. ट्रेड विथ जाज आणि मानगाव सह्याद्री स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सह्याद्री मॅरेथॉन 2023 आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आरोग्य, व्यायाम, क्रीडा याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या व्यायामाचे महत्त्व नागरिकांना समजावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यामध्ये पुरुषांच्या खुल्या गटात खोपोली येथील लक्ष्मण दरवाड तर महिलांमध्ये रसायनी येथील गायत्री पाटील यांनी बाजी मारली. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी ट्रेडविट जहाजचे मुख्य व्यवस्थापक समीर नार्वेकर यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर आणि खेळाडू उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील भात पीक स्पर्धेत उरण तालुक्यातील कृषीमित्र शेतकरी प्रफुल्ल काळूराम खारपाटील यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर करून एका गुंठ्यात 91 किलो भाताच्या पिकाचे उत्पादन केले आहे. या भात पीक स्पर्धेसाठी एक गुंठ्याचे क्षेत्र निवडण्यात आले होते. खारपाटील यांनी सेंद्रिय खताचा आणि 4 सूत्री पद्धतीची लागवड करून एक गुंठ्याच्या क्षेत्रातून 91 किलोग्राम एवढे भात पिकाचे उत्पादन काढले. त्याबद्दल त्यांचे कामोठे येथे सुरू असलेल्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखिळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कृषी उपसंचालक काळभोर, तहसीलदार विजय तळेकर, उपविभागीय कृषी अधिकारी बाळाजी ताटे यांच्यासह कृषी क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते. सद्गुरू श्री साई नारायण बाबांच्या 87 जयंतीनिमित्त पनवेर रेल्वे स्टेशनजवळील साईबाबा मंदिरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्यदायी उपक्रमाचा 90 शालेय मुलांसह 600 अधिक नागरिकांनी लाभ घेतला. लाईफलाईन हॉस्पिटल, लक्ष्मण चॅरिटेबल ट्रस्ट आणि कामोठे MGM डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ कविता चौथनर यांच्या हस्ते झाले. या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र, दंत, रक्तदाब, हाडांची खनिज घनता, रक्तातील साखरेची चाचणी आणि ECG यासारख्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषधे आणि चष्म्यांचे वाटप करण्यात आले. दरम्यान या शिबिराला आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक अजय बहिरा, डॉ केतकी पाटील, डॉ सुहास हळदीपूरकर, इनरविल क्लबचे अध्यक्ष डॉ प्रदीप महेंद्राकर उपस्थित होते. 10वीनंतर उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला विसरता कामा नये, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभचिंतन सोहळ्याच्या वेळी केले. रयत शिक्षण संस्थेच्या रेडघर येथील श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी विठ्ठल शंकर भोपी, विलास धर्मा भोपी, गजानन राघू भगत, बळीराम धोंडू भोपी, बाळाराम गणपत भोपी, राजेश पांडुरंग भोपी यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मुलगा आणि आजी
यांच्यावर संकट कोसळले आहे. त्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वारिसे यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत जाहीर केली असून त्यांच्या मुलाला नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी ही मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा करण्यात आली. मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून याविषयी चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख आणि इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत वारिसे यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्यांच्या मुलाला कायमची नोकरी देण्याची जबाबदारी ही मंत्री उदय सामंत यांनी स्वीकारली आहे. मुरुड शहरातील दत्त मंदिराला लागून श्री क्षेत्रपाल हे भगवान शंकराचे जागृत देवस्थान आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली असून विजेचीही समस्या असल्याने येण्या जाण्यासाठी सुसज्ज रस्ता आणि विजेची व्यवस्था होणे खूप आवश्यक आहे. याकरिता नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी या समस्येकडे लक्ष देऊन या बाबींची पूर्तता करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी केली आहे. मुरुडपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान असून श्री दत्त मंदिरापासून कच्च्या रस्त्यावर या मंदिराकडे जाता येते. हे मंदिर 100 वर्षे जुने आहे. या मंदिराकडे जाणारा रस्ता हा कच्चा असल्याने पावसाळ्यामध्ये हा परिसर चिखलमय होतो. तसेच रस्त्यावर वीज व्यवस्था नसल्याने भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण आणि विजेची व्यवस्था करावी अशी मागणी अरविंद गायकर यांनी निवेदनातून केली आहे. मुरुड आगाराला गेल्या कित्येक वर्षापासून नवीन गाड्यांची प्रतीक्षा आहे. सध्या जुन्या गाड्यांवरच आगाराचा कारभार सुरू आहे. आगारातून मुंबई, पुणे, औरंगाबाद, कल्याण, धुळे अशा लांब पल्ल्याला जाणाऱ्या गाड्यासुद्धा जुन्याच असल्याने अनेक वेळा गाडी बंद पडण्याचे प्रकार होतात. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतो. आगारात 13 निम आराम आणि 10 साध्या बसेसचा कालावधीही लवकरच संपत असल्याने एसटी महामंडळाने आपल्या डेपोकरिता 13 नव्या बसेस मंजूर केल्या आहेत. ही माहिती ऑक्टोबर 2022 आगार प्रमुख सुनील वाघचौरे यांनी दिली होती. परंतु फेब्रुवारी महिना येऊन सुद्धा आगाराला नवीन बसेस न मिळाल्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. नवीन गाड्या नसल्यामुळे प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे आगाराने मागणी केलेल्या गाड्या लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्र, बिहारसह 13 राज्यात नवीन राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी रमेश बैस राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. रमेश बैस हे झारखंडचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्याआधी त्यांनी त्रिपुरा राज्याचे राज्यपाल पद सांभाळले होते. 2 ऑगस्ट 1947 जन्मलेल्या रमेश बैस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. रमेश बैस हे 7 वेळा खासदार राहिलेले आहेत. भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. छत्तीसगडचे मध्य प्रदेशमधून विभाजन होण्याअगोदर त्यांनी मध्य प्रदेशचे आमदार म्हणूनही काम पाहिले. आजवर एकही निवडणूक पराभूत न झालेला नेता अशी त्यांची ओळख आहे.